दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। याआधी अनेक अतिक्रमणाच्या घटना आपण पाहिल्या असतील, त्यातच आता ALF इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड अंबड या कंपनीने केलेल्या अनधिकृत अतिक्रमण काढण्याबाबत बेमुदत उपोषण करण्यात आलंय। दिनांक 27 जून पासून हे उपोषण सुरू करण्यात आले असून अतिक्रमण काढण्याबाबत कारवाई होत नसल्याने व MIDC अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हे अतिक्रमण वाढले असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेत पावसाळी अधिवेशन सुरुवात झाली, त्या पावसाळी अधिवेशनात नाशिकच्या अंबड अल्फ इंजिनिअरिंग कंपनी याचे 6 प्लांट आहे, याच्यामध्ये बेकायदेशीर बनवलेलं तयार केलेलं उभं केलेलं अतिक्रमण आणि पक्क स्ट्रक्चर हे अतिक्रमण बेकायदेशीर असूनसुद्धा याच्यावरती 2 वर्षापासून कारवाई नाही, त्या संदर्भात आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहे। हा विषय स्थानिक आमदारांनी घेतला पाहिजे उपोषणासाठीमध्ये अधिवेशनात हा मुद्दा उचलला। हा एक मोठा डायनोसॉर आहे अतिक्रमण करणारा, बाकीचे सगळे छोटे डायनोसॉर हातात आला तर बाकी सगळे छोटे पण हातात येतील, या संदर्भात आम्ही पावसाळी अधिवेशनात हा विषय मांडण्यासाठी उपोषणाला बसलेलो आहे। आपण काय पत्रव्यवहार केलेत का? पत्रव्यवहार केलेले आज एवढी मोठी ही फाईल आहे पूर्णी, म्हणजे ही त्यांच्यासमोर रद्दी आहे पण आमच्यासमोर एक कागदपत्रांची फाईल आहे। एवढे कागदपत्र असताना सुद्धा तरी याच्यावरती कुठली कारवाई नाही, जवळ ही कारवाई होत नाही, अधिवेशनातून याचे अहवाल मागितले जात नाही, तोवर आम्ही या विषयावरती। दरम्यान या संपूर्ण अतिक्रमणाला आळा बसावा म्हणून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात स्थानिक आमदार व नाशिक येथील विरोधी पक्षनेते या कंपनीच्या सर्व प्लांट विरोधात लक्षवेधी मांडत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी उपोषणकर्ते संतोष शर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलाय। यावेळी गौतम बागुल, अर्जुन काळे, रज्जाक शेख, जगदीश पंडित आदी जण उपस्थित होते। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर।